गुड मॉर्निंग स्टूडेंट्स ऑल ऑफ यू। आज अपन विषय मराठी व्याकरण याचा वीडियो भाग प्रकरण वाक्यांचे प्रकार आज अपन पाहणार आहोत आणि त्याचा वीडियो भाग दुसरा आहे। जर पहिला तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, बेसिक आहेत आणि प्रकार पहिला आहेत वाक्यांचे अर्थावरून पडणारे प्रकार। तर बघा, वाक्य म्हणजे काय, वाक्य कशाला म्हणतात, वाक्याचे किती प्रकार पडतात, वाक्या परीक्षेत पडणारे प्रश्न कसे विचारण्यात आले ते आपण व्हिडिओ भाग पहिला बेसिकमध्ये पाहिलेला आहेत। आता यामध्ये आपण पाहणार आहोत वाक्यांचे अर्थावरून पडणारे प्रकार पहिला। तर बघा, वाक्याचे मुख्य दोन प्रकार पडते, विधानार्थी वाक्य, वाक्यात असणाऱ्या विधानावरून वाक्यांचे पडणारे प्रकार आणि अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार। तर त्यामधला पहिला आहेत अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार। तर बघा, प्रकार पहिला आहेत, व्याख्या काय, एखाद्या वाक्यात कोणता अर्थ आहे यावरून वाक्यांचे विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारदर्शक, नकारदर्शक असे प्रकार पडतात। म्हणजेच एखादा जर वाक्य मी म्हटला, समजा मी म्हणला तू कुठे चालला, तू कुठे चाललास, तर यामधला याचा अर्थ काय, तर मी त्याला प्रश्न विचारला, या वाक्याचा अर्थ काय, तर मी त्याला प्रश्न विचारला। म्हणून अशा प्रकारे वाक्यात कोणता अर्थ आहे, प्रश्न विचारण्याला विचारणारा वाक्य आहे की भावना व्यक्त करणारा वाक्य आहे की हसवणारा वाक्य आहे की नकारदर्शक वाक्य आहे की शोकदर्शक वाक्य आहे, कोणता वाक्याचा अर्थ आहे, तर याच्यावरून वाक्याचे किती प्रकार पडतात, तर पाच प्रकार पडतात। ओके, पहिला आहे प्रकार बघा, बाबा पंढरपूरला गेले, बाबा कुठे गेले, पंढरपूरला गेले। आता याच्यावरून आपल्याला काय अर्थ निघतो, अर्थ काय करतो आपल्याला की हे वाक्य विधानार्थी आहेत। विधानार्थी वाक्य म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व त्या वाक्याचा शेवट फुल स्टॉप किंवा स्वल्प पूर्ण विरामने होते आणि त्या वाक्यात माहिती सांगितलेली असते। बघा, इथं काय सांगितलेली आहे, माहिती सांगितलेली आपल्याला, बाबा पंढरपूरला गेले, जाणारा कोण, बाबा म्हणजे बाबा काय झाले, कर्ता झाले, कर्ता दिलेला आहेत, म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली। बघा, वाक्य बाबा पंढरपूरला गेले, सुरुवात कशाने व्हायली, बाबा, आणि बाबा काय, कर्ता आहे। त्यानंतर त्याचा शेवट कशाने होतो, तर फुल स्टॉप किंवा पूर्णविराम ने होते। हा बघा, पूर्णविराम इथं दिलेला आहे, येते लक्षात तुमच्या, आणि त्या वाक्यात माहिती सांगितलेली असते, बाबा पंढरपूरला गेले, आपल्याला काय सांगितलेलं आहे, माहिती सांगितलेली आहे बाबाबद्दल की बाबा पंढरपूरला गेलेले आहेत। तर हा वाक्य कोणता झाला, बाबा पंढरपूरला गेले, विधानार्थी वाक्य झालेलं आहे। आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय, आपण सेपरेट एक व्हिडिओ तयार करणार आहोत, त्याच्यात आपण पाहणार आहोत। यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो विधानार्थी वाक्यावरच येणार आहे, त्याच्या प्रकारामध्येच येणार आहे। म्हणजेच हे जे एवढे पण प्रकार दिसले तुम्हाला, प्रश्नार्थक, विधानार्थी, उद्गारार्थी, होकारदर्शक, नकारदर्शक, याच्या पाच प्रकारावर आपण पाच व्हिडिओ सेपरेट किंवा स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलरली तयार करणार आहोत। आता दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो उदाहरण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहेत, काय म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहेत, तर इथे आपल्याला दिलेलं आहेत काय, याच्यावरून आपल्याला काय अर्थ करतो, या वाक्यावरून काय अर्थ करतो की इथं प्रश्न विचारलेला आहे। तर ज्या वाक्यात प्रश्नार्थी वाक्य कसं ओळखायचं आहे, याच्यावरून आपल्याला शेवटी जर प्रश्नार्थक चिन्ह असेल तर तो वाक्य प्रश्नार्थक होतो किंवा प्रश्नार्थी वाक्य होतो। आला का लक्षात। त्यानंतर पहिला अर्थ कळला आपला पहिल्या वाक्याचा विधानार्थी वाक्य म्हणून, दुसरा अर्थ आपल्याला काय कळला, प्रश्नार्थक वाक्य आहे। तिसरा जो वाक्य आहे, वा किती छान चित्र आहे, तर या वाक्यावरून काय अर्थ करतो आपल्याला, कारण वाक्याच्या अर्थावरून पडणारा प्रकार चालू आहे आपला, तर काय अर्थ करणार आपल्याला, तर याच्यावरून आपल्याला अर्थ करतो की वा किती छान चित्र आहे, याच्यावरून आपल्याला अर्थ करतो की हे वाक्य मनातून ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत, वा काय छान चित्र आहेत। तर हे जे भावना आहेत, जे इमोशन जे आपण निर्माण केलेले आहेत मनातून, भावना जे प्रकट केलेले आहेत, तर तो वाक्य कोणता असतो, उद्गारार्थी वाक्य त्याला म्हणतात। याच्यावरून पण सेपरेट आपण व्हिडिओ तयार करणार आहोत, तर आणि प्रश्नार्थक वाक्यावरून पण आपण सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत। तर जो उद्गारार्थी वाक्य असतो, नेहमी लक्षात ठेवा, उद्गारार्थी वाक्याच्या जो उद्गारार्थ केवळ वाक्य असतात, समजा केवळ शब्द असतात, तर त्या केवळ शब्दाच्या
नंतर म्हणजे केवळ शब्द लिहिला त्याच्या पुढे हे चिन्ह देतात, याला म्हणतात उद्गार चिन्ह, म्हणजेच एक पूर्ण विराम आणि दुसरा स्वल्प विराम खाली, आलं का लक्षात, म्हणजेच वरी फुल स्टॉप खाली कॉमा। दुसरा आहे, तिसरा चौथा आहे नेहमी कळलं का मला वाक्य काय अर्थ निघतो, वा किती छान चित्र आहे असा इथं अर्थ निघतो। तर या वाक्यावरून अर्थ काय निघतो, उद्गारार्थी वाक्य म्हणून हा अर्थ निघतो। त्यानंतर नेहमी खरे बोलावे, काय नेहमी खरे बोलावे, आता या वाक्यात आपल्याला काय दर्शवते, तर याच्यावरून काय अर्थ निघतो की हा होकारदर्शक वाक्य आहे। होकारदर्शक, लक्ष द्या, होकारदर्शक आणि नकारदर्शक या दोन वाक्यात, या दोन्ही वाक्य कशात असतात, विधानार्थी वाक्यात असतात। म्हणजे तुम्हाला जर विधानार्थी वाक्य जेव्हा मी शिकवीन त्याच्यात तुम्हाला वाक्य नकारार्थी पण भेटणार आहे विधानार्थी, आणि होकारदर्शी पण भेटणार आहेत विधानार्थी वाक्यात, आलं लक्षात। तर लक्ष द्या, नेहमी खरे बोलावे इथं हा विधानार्थी वाक्य आहेत आणि होकारदर्शक आहे। आता होकारदर्शक वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात नको, न लगे, नाही अशा प्रकारचे शब्द याचा प्रयोग होत नाहीत, किंवा ज्या वाक्यात नकार दिलेला नसतो, होकारच दिलेला असतो, त्या वाक्यास होकारदर्शक वाक्य असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला दिलेला आहे नेहमी खरे बोलावे। आता हे जे होकारदर्शक आहेत ते सर्वांसाठी असते, ओके। आता पुढचं आहे, तर याच्यावरून आपल्याला अर्थ घडला नेहमी खरे बोलावे, या वाक्यावरून आपल्याला अर्थ घडला की हा होकारदर्शक विधानार्थी वाक्य आहेत। विधानार्थी वाक्य का आहेत, कारण विधानार्थी वाक्यात नकारार्थी वाक्य पण येतात आणि होकारदर्शक वाक्य पण येतात, म्हणून आपण इथे लिहिलेलं आहेत की होकारदर्शक विधानार्थी वाक्य। आला, आता त्यानंतरचं आहे कधी कधीही खोटे बोलू नका, किंवा कधीही खोटे बोलू नये, या वाक्यावरून आपल्याला काय अर्थ निघतो की हा वाक्य नकारदर्शक किंवा नकारार्थी वाक्य आहे। आता नकारदर्शक नकारार्थी वाक्य म्हणजेच काय, ज्या वाक्यात नको, न लगे, नाही या नकारदर्शक वाक्यांचा नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला असतो, त्या वाक्याचा आपण नकारदर्शक वाक्य असे म्हणतो। आणि नकारदर्शक वाक्य हा विधानार्थी वाक्यात पण येतात, लक्ष द्या। आणि काय, कधीही खोटे बोलू नका, यावरून नकार नये म्हणून नकारदर्शक इथं आपल्याला निघतो, म्हणून आपण काय म्हणतो याला नकारदर्शक वाक्य, आलं लक्षात। आता नोट लक्षात ठेवा, या वाक्यात एक नोट आहे या प्रकारात, वाक्याच्या अर्थावरून पडणाऱ्या प्रकारात, वाक्याच्या अर्थावरून पाच प्रकार पडतात। पहिला आहे होकारदर्शक, किंवा यालाच आपण होकारार्थी वाक्यसुद्धा म्हणतो। दुसरा आहे उद्गारार्थी, यालाच आपण उद्गारार्थी वाक्यच म्हणतात। तिसरा आहे प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य, याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो। चौथा आहे विधानार्थी वाक्य, आणि पाचवा आहे नकारदर्शक किंवा नकारार्थी वाक्य असं याला म्हणतो। असे पाच प्रकार पडतात। आता या प्रकारावर एक एक व्हिडिओ तयार करणार आहोत आपण, बेसिक आणि ते आपण पाहणार आहोत। तर जरी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन व्यवहार असेल तर सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।